पुणे में टिकटॉक स्टार पूजा चव्हाण की मौत के मामले में शिवसेना के वन मंत्री संजय राठौर का नाम सामने आने से उनके समर्थकों में रोष व्याप्त है। ऐसे में सोमवार को दिग्रस तहसील और शहर के सामाजिक और राजनीतिक स्तर पर सक्रिय महिला तथा पुरुषों सहित विभिन्न संगठनों के पदाधिकारियों ने बड़ी संख्या में इकट्ठा आते हुए दिग्रस तहसीलदार के माध्यम से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को ज्ञापन सौंपकर उक्त मामले में पूजा चव्हाण को न्याय दिलाने की मांग की और वन मंत्री संजय राठौर की बदनामी करने वालों का पुरजोर विरोध किया। सोमवार को दिग्रस शिवसेना कार्यालय से निकलकर तहसील कार्यालय का रुख करते हुए शिवसेना पदाधिकारियों सहित सभी राजनीतिक दलों के और सर्वधर्मीय नागरिकों ने वन मंत्री संजय राठौड़ के समर्थन में आगे आते हुए आरोप लगाया कि भाजपा के कई नेता उपरोक्त मामले में जांच के पहले ही जिले के अभिभावक मंत्री संजय राठौड़ को बदनाम कर उन्हें आरोपी के कटघरे में खड़े कर रहे हैं। ऐसे में विरोधकों की इस निचले स्तर की हरकत को लगाम लगाने और पूजा चव्हाण को न्याय दिलाने की मांग का ज्ञापन तहसील कार्यालय को सौंपकर मुख्यमंत्री से इस मामले में इंसाफ की गुहार लगाई गई है। भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे, संविधान आहे, न्यायपालिका आहे, न्याय प्रक्रिया आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा त्याचा तपास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रतिष्ठित नेतृत्वावर असे ताशेरे ओढणं, चुकीचे डबिंग करून व्हिडिओ व्हायरल करणं आणि त्याला त्याचं खच्चीकरण कसं करण्यात येईल, माझा आता स्पष्ट आरोप आहे। खान्देशमध्ये एकनाथ खडसे साहेब, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे साहेब मराठवाड्यात आणि विदर्भातलं हे एक सक्षम असं नेतृत्व संजय राठोड साहेब यांना संपवण्याचा हा भाजपचा कट आहे असा माझा व्यक्तिगत आरोप आहे। आणि अशा पद्धतीनं न्यायपालिकेला काम न करू देण्याचं षड्यंत्र पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतात होत आहे। माजी न्यायाधीश तरुण गोगोई साहेबांनी म्हटलं आहे की बा न्यायपालिकेत जायचं की नाही, अशा पद्धतीचं असं जर राहिलं तर 50 वर्षात इथं जे लोकशाही निर्माण झालेली आहे त्याला तडा जाण्याचं काम ह्या भारतामध्ये एकसंघ भारतामध्ये होत आहे। ह्या प्रक्रियेचा मी जाहीर निषेध करतो। राठोड यांच्याशी 15 वर्षापासून सातत्यानं कार्य करत आहो आणि नेर दारवा दिग्रस या तिन्ही भागातील महिला जे आहे यांचे हे मानस भाऊ आहे, ते चांगल्या नीतीने बहिणीचे नातं निभवतात, त्याच्यामुळे हे असे होणं शक्यच नाही, ते पण त्यांची बहीणच आहे। की पुण्यामध्ये जे घटना घडली पूजा चव्हाणसोबत तर तिच्यासाठी आम्ही महिलाच्या वतीनं मी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते व आमचे यवतमाळ जिल्ह्याचे जे पालकमंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड यांच्यावर जे आरोप होत आहे, ज्या आरोपाप्रकरणात षड्यंत्र रचण्यात येत आहे, हे हा प्रकार थांबवण्यात यावा आणि आम्ही जाहीर निषेध करतो। इस मौके पर बड़ी संख्या में शामिल समर्थकों में शिवसेना सहित विभिन्न राजनीतिक और सामाजिक संगठनों के पदाधिकारियों ने बतौर नेता संजय राठौड़ के नेतृत्व को सक्षम बताते हुए उपरोक्त प्रकरण में विरोधियों द्वारा संजय राठौड़ का जानबूझकर नाम घसीटने और उनके कामयाब राजनीतिक अस्तित्व को खत्म करने की साजिश करार दिया है। पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची आयकॉन होती, एक यूथ होती, तर तिच्या न्यायासाठी आपण काय म्हणजे एक सांगणार, म्हणजे काय मार्गदर्शन करणार? तिला जे योग्य ती चौकशी झाल्यानंतर तिला न्याय मिळणारच आहे आणि संजय राठोडच्या विरोधात जे एक प्रकारची तिचं नाव जोडून जे बदनामी करत आहे हे चुकीचं आहे। ते तिची घटना ही वेगळी आहे व तिच्यासोबत जे नाव जोडलं जात आहे हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो संजय राठोडच्यावरची बदनामीचा। आज सगळे विरोधकांना माहीत आहे की हे माणूस जर टिकला तर संपूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नवीन आता एक वलय निर्माण करेल, शिवसेनेला नवीन संधी देईल, हे सगळ्या विरोधकांना माहीत आहे। त्याच्यामुळे विरोधकांनी हे षड्यंत्र रचून संजय भाऊ राठोड साहेबांना बदनाम करण्यासाठी हे पूर्ण प्लॅनिंग करून स्क्रिप्ट टाकून त्यांना बदनाम करण्यासाठी हे षड्यंत्र आखलेलं आहे आणि यासाठी सर्व आम्ही 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी सर्व जातीचे लोक आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी संजय भाऊ राठोड साहेबांना समर्थन करत आहे आणि असंच हे जर नीच काम थांबलं नाही तर या विरोधकांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण पाय ठेवू देणार नाही, हे धमकी समजा की सूचना समजा। पूजा चव्हाण यांचं जे प्रकरण पुण्यात घडलं आणि जी वाढली त्या पूजा चव्हाणला संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून आमची सगळ्यांची सहानुभूती आहे की महिलावर झालेला तो अन्याय आहे, सहानुभूती सगळ्यांना आहे। परंतु दुसरीकडे जर विचार केला तर या मतदारसंघाचे आमचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड साहेब यांच्याविषयी जो अपप्रचार त्या ठिकाणी करण्यात आला, त्यांचा नाव गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे,
वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। दोस्तों, ये बिन गुड़ के आरोप लगा के संजय राठौड़ को बदनाम करने की कोशिश की जा रही है। तो फडणवीस साहब, हमारे सिंगत के जंगल में एक भाई का मुंडका अलग करके उसका मर्डर करे गया, आज तक उसके बारे में एक भी बीजेपी वाले ने कुछ भी बोला नहीं। तो मेरी मेहरबानी करके ये विनंती है कि पहले वो भाई को तो न्याय दिलाओ। पूजा चौहान आत्महत्या मामले में वन मंत्री संजय राठौड़ के समर्थकों ने सीधे सीधे भारतीय जनता पार्टी के कुछ नेताओं पर बंजारा समाज की नेता की छवि को कलंकित करने का और सोशल मीडिया पर कथित ऑडियो क्लिप वायरल कर बंजारा समाज के नेतृत्व को बदनाम करने की साजिश करने वालों के खिलाफ कार्रवाई करने के साथ ही मृतक पूजा चौहान के परिवार को न्याय दिलाने की भी गुहार लगाई है। देखना होगा कि इस मामले में जांच और तफ्तीश के बाद क्या कुछ निकल कर सामने आता है। BCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।